सीबीआयचे नवे संचालक सुबोध कुमार जयस्वाल असण्याची शक्यता आहे. सीबीआयच्या संचालक पदासाठी जयस्वालांचं नाव चर्चेत आहे. महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि आता सीआयएसएफचे म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक असलेले सुबोध कुमार जयस्वाल हे सीबीआयचे संचालक होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या नावाची घोषणा कधीही होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत काही अधिकाऱ्यांच्या नावांवर चर्चा करण्यात आली. या पॅनलमध्ये सरन्यायाधीश एन व्ही रमन्ना आणि लोकसभेतील विरोधी पक्षातील नेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश आहे. यांच्या समितीनं काही नावांवर चर्चा केली असून या नावांमध्ये महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल यांच्या नावाची चर्चा आहे. सुबोध कुमार जयस्वाल आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये पोलिसांच्या बदल्यांवरून वाद निर्माण झाला होता. जर सीबीआयच्या संचालकपदी सुबोध कुमार जयस्वाल यांची नियुक्ती झाली तर राज्य सरकारच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.